उन्हाळा म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर येतो तो आंबा। कोकणी माणसासाठी आंबा म्हणजे जीव की प्राण। लहान असो किंवा मोठे सगळ्यांनाच आवडतो तो आमरस। तर आज आपण बनवूया आमरस पुरी। सर्वप्रथम आमरस बनवण्यासाठी आंबे नेहमी पिकलेले निवडावे व ते किमान अर्धा तास तरी स्वच्छ पाण्यात बुडवून ठेवावे। आंबे पाण्यात ठेवल्याने त्याची उष्णता कमी होण्यास मदत होते। दुसरीकडे पुरी बनवण्यासाठी एक कप गव्हाचे पीठ चाळून घ्यावे, त्यात मीठ घालून मिक्स करावे। मग त्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यावे। पुरीचे पीठ नेहमी घट्ट मळावे, त्यात पाणी जास्त घालू नये। पीठ मळताना अजिबात तेलाचा वापर करू नये। पीठ घट्ट मळून 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवावे। मग अर्ध्या ते एका तासाने आंबे पाण्यातून बाहेर काढावे व कोरडे करून घ्यावे। जर पाण्याचा हात लागला तर आमरस जास्त दिवस टिकत नाही। मग आंबे कापून त्यातील गर व रस काढून घ्यावा। हा गर मॅशरने मॅश करून घ्यावा, म्हणजे फोडी मोडल्या जातील। मग त्यात आवडीनुसार साखर घालावी, तसेच 1 टीस्पून वेलची पावडर घालावी। थोडस सुंठ किसून घालावं, म्हणजे 1/2 टीस्पून सुंठ घालावं, तसेच 1/2 टीस्पून जायफळ किसून घालावं। त्यात चिमूट भर काळी मिरी पूड घालावी। काळी मिरी पूड घातल्याने आमरसची चव तर वाढते पण पचनालाही मदत होते। त्याने आंबा पोटाला बादत नाही। सर्व छान एकजीव करून रवीने घोटून घ्यावे किंवा मिक्सर मध्ये फिरवून घ्यावे। यात अजिबात दूध किंवा पाणी घालू नये। दूध किंवा पाणी घातल्याने आमरस जास्त दिवस टिकत नाही। आमरस तयार आहे। वरून आवडीनुसार केशर घालावे। आता पुरीचे पीठ मळून 15 मिनिटे झाली आहेत, त्यावरील झाकण काढून पीठ पुन्हा एकदा मळून घ्यावे। पीठ मळताना पाण्याचा किंवा तेलाचा वापर करू नये। पिठाचे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून घ्यावे। तयार गोळ्याची पुरी लाटून घ्यावी। पुरी लाटताना तेल किंवा पिठाचा वापर करू नये, नाहीतर पुरी जास्त तेल शोषून घेते व नंतर ती तेलकट होते। पुरी जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटू नये। दुसरीकडे पुरी तळण्यासाठी तेल गरम करावे। गरम तेलात पुरी सोडावी, आस मध्यम ठेवावी। पुरी तेलात सोडली की ती तेलात वर येऊ लागते। पुरी वर आली की झाऱ्याने त्याच्या कडा दाबाव्या, म्हणजे पुरी छान फुगते। पुरी फुगली की लगेचच पलटी करावी। मध्यमाचेवर पुरी दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर तळून घ्यावी। टम्म फुगलेली पुरी तयार आहे। अशा प्रकारे सर्व पुऱ्या तळून घ्याव्या। गरम गरम पुरी व आमरस सर्व करावे। उन्हाळ्यात हा चविष्ट आमरस आणि टम्म फुगलेली पुरी म्हणजे अर्थातच स्वर्ग सुख।